शेतकऱ्यांना फक्त 1 रुपयात पीक विमा काढण्याची सुविधा सरकारने दिली, मात्र प्रत्यक्ष पीक विमा काढताना शेतकऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतोय। पीक विमा काढण्याची वेबसाईट कधी हँग होते तर कधी चालतच नाही, मजुरी बुडवून कामं थांबवून मग शेतकऱ्यांना तासन तास वाट पाहावी लागते। उपमुख्यमंत्री अजित पवार आज राज्यातल्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या स्थितीचा आढावा घेणार आहेत, त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली। मंत्रालयात VC द्वारे ही बैठक होईल। नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करून मदत देण्याचे आदेश अजित पवार देणार आहेत। शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आता व्हॉट्सअप क्रमांक जारी करण्यात आलाय। 98 22 44 65 55 हा व्हॉट्सअप क्रमांक कार्यान्वित केलाय। यामुळे बियाणं खतं कीटकनाशकांसंदर्भातल्या तक्रारींचं तात्काळ निवारण करता येणार आहे। तसंच कृषी आयुक्तालय स्तरावर 24 तास तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आलाय। शक्तपणा होतो, हातपाय दुखतात, कंबर दुखती, अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून माझे गुडघे दुखणं, मुंग्या वगैरे कमी झाल्यात पायाचे। आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस। चंद्रपूर जिल्ह्यात 21 ते 24 जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीनं 200 गावांमध्ये 6,500 हेक्टरहून अधिक शेतपिकाचं नुकसान झालं। सर्वाधिक नुकसान सोयाबीन आणि कापूस पिकाचं झालं। आणि शेती हंगामाच्या मध्यात पुरामुळे नदीकाठच्या भागातल्या शेती खरडली आहे। सरकारनं तातडीनं मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। वाशिम जिल्ह्यात 5 दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल 55,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालंय। त्यामुळे शेतीच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून एकरी 25,000 रुपये मदत जाहीर करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली। त्यासाठी त्यांनी शेतात साचलेल्या पाण्यात बसून आंदोलन केलं। राज्यात डाळी आणि कडधान्याचे भाव कडाडलेत। पावसामुळे बाजार समित्यांमध्ये आवक कमी झाली आहे, त्यामुळे होलसेल मार्केटमध्ये डाळींचे दर 10 ते 15 रुपयांनी वाढलेत, तर किरकोळ बाजारात 40 ते 50 रुपयांनी भाव वाढले। भंडाऱ्याची उधळण म्हणजे